महोदय, माननीय प्रधानमंत्री जी ने जो कहा था कि अमृत महोत्सव में रोजगार दिए जाएंगे 75 लाख लोगों को रोजगार में, कम से कम 5 लाख से ज्यादा रोजगारों को अपॉइंटमेंट लेटर भी दे दिए गए हैं और बड़े बड़े प्रोग्राम करके दिए गए, छुपा के नहीं दिए गए माननीय अध्यक्ष महोदय। इसलिए प्रधानमंत्री जी के बारे में कुछ कहें उसके पहले अपन थोड़ा फैक्ट देख लें। दूसरा, जो इन्होंने कहा कि 10,002 या 5,002 जो पहले देते थे वो किसने बंद किए माननीय अध्यक्ष महोदय, किसकी सरकार थी उस समय, कौन? एक मिनट ठहरिए, आपने आप जब बोले तो मैंने सुन लिया ना, इसलिए माननीय अध्यक्ष महोदय किसकी, ऐसा नहीं है माननीय अध्यक्ष महोदय, एक ईमानदारी से मानना चाहिए कि ये सरकार पूरे ईमानदारी से प्रयास कर रही है कि लोगों को रोजगार मिले। और आप यदि रोजगार, यदि वहां पर फैक्ट्रियां बाहर जा रही हैं या व्यापार बाहर जा रहे हैं, तो ये व्यापार बाहर किया 6 महीने में चले गए? आप इसके पहले 67 साल से तो आप ही बैठे थे, तभी क्यों नहीं आपने यहाँ पे इंफ्रास्ट्रक्चर पैदा किया? क्यों आपने सरकार का एटमोस्फेयर ऐसा नहीं किया कि यहाँ से दूसरे लोग यहाँ पर आए, यहाँ से क्यों जाए? माननीय अध्यक्ष महोदय, ये सरकार रोजगारों के बारे में, व्यापार के बारे में, यहाँ के एटमोस्फेयर के बारे में पूरी पॉजिटिव से काम कर रही है और इसका रिजल्ट महाराष्ट्र देखेगा, सारी दुनिया देखेगी। माननीय सदस्य प्रवीण दटके, स्पेसिफिक प्रश्न है, नागपूर आयटीआयला डसॉल्ट कंपनीला जोडून दिलाय आणि दरवर्षी आयटीआयच्या माध्यमातून 75 लोकांना ट्रेनिंग आणि रोजगार असा एक कार्यक्रम नागपूर आयटीआय आणि डसॉल्टने सुरू केलाय, त्याच धर्तीवर माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की माझा प्रश्न आहे की त्याच धर्तीवर इतर कंपन्यांशी पण त्या त्या ठिकाणच्या आयटीआयशी असे करार होऊन तिथे नोकऱ्या निर्माण करू शकणार आहात का? मी नागपूर आयटीआय मध्ये यावेळी ते आपले जे बजेट सेशन होते, सेशन होता डिसेंबरच्या त्यावर येऊन गेलो, ते आपले जे कंपनी आहे असॉल्ट कंपनीचे आपण तिथे अतिशय चांगला ते लोकांना प्रशिक्षण देत आहे। आपण या वर्षातून त्या दिवशी मी निर्णय केला आणि नाशिक मध्ये पण सेम सेंटर पण उभा करत आहे। त्याशिवाय माननीय अध्यक्ष महोदय, मी मध्ये नांदेड मध्ये गेलो होतो, नांदेड मध्ये पण स्किलचे आयटीआयचे सर्व लोकांची मीटिंग घेतली, तिथे एक ग्रस्त आहे ते जर्मनी मध्ये राहता, त्यांच्या मनामध्ये असं आहे की मी तिथे नांदेड मध्ये शिकलो पडलो, आता मी जर्मनी मध्ये सेटल झालो, त्याने जर्मनीचे रोजगारासाठी इथे एक सेंटर जर्मनी ते नांदेडचे युनिव्हर्सिटीचे माध्यमातून ते जर्मन लँग्वेज तिथे शिकत आहे आणि ते त्याने तिथे जॉब देणार आहे। तो माननीय अध्यक्ष महोदय, आपण सर्व ठिकाणी प्रयत्न करत आहे, जे आपण सांगितलं की ते मोठी कंपनी अजून कोणी आपण कोऑर्डिनेशन करू शकता त्यावर आपण विचार करू। सन्माननीय सदस्य अनिकेत तटकरे, धन्यवाद सभापती महोदय। माननीय मंत्री महोदयांनी अत्यंत एक एक भाई विचारलेत, दोनच मिनिट। माननीय मंत्री महोदयांनी विस्तृतपणाने उत्तर दिलं आणि मी अभिनंदन करतो की शासनाने सुद्धा सकारात्मक पाऊल एक त्या ठिकाणी टाकले की 1,000 कोटी रुपये नूतनीकरणासाठी आणि नवीन औद्योगिक हे करण्यासाठी इमारती सुधारण्याकरता आपण वितरित करणार। खर तर गेले अनेक वर्षापासून त्या इमारती नादुरुस्त आहेत आणि तिथे ट्रेड सुद्धा आपण जर पाहिलं तर वेल्डिंग, प्लंबिंग, मेकॅनिकल ह्याच्यापुरतेच आपण मर्यादित आहोत। आता त्याच्यामध्ये सुद्धा नवीन वाढलेल्या प्रश्न स्पेसिफिक विचारतोय मी, डेव्हलप नाही करत सभापती मध्ये, तर त्या संदर्भात ट्रेड वाढवण्याच्या संदर्भात सुद्धा शासन काही निर्णय घेणार आहे का? कारण आजूबाजूला असलेल्या एकंदरीत परिस्थितीनुसार पुढच्या येणाऱ्या डेव्हलपमेंटच्या नजरेसमोर ठेवून आधीपासून जर आपण त्या बाबतीत त्या त्या आयटीआय मध्ये आपण ट्रेड निर्माण केले तर मला वाटतं फायदेशीर होईल। एक आणि दुसरं, मंत्री महोदय, आपण आता 419 शासकीय आहेत आणि अजून 500 ग्रामीण भागामध्ये निर्माण करताय, त्याच्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर आयटीआय म्हणजे एओसीपी झालेले, एमएमसीपी झालेले मुली तयार होतील, अशा वेळेस अप्रेंटिससाठी सुद्धा त्यांना बऱ्याच वेळेला सामावून घेतलं जात नाही। आज जर पाहायला गेलं तर जे जुने कारखाने आहेत त्यांची जी सामावून घेण्याची क्षमता आहे ती आता सॅच्युरेशन लेवलला आलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करणं गरजेचं आहे। त्या संदर्भात आपण काय निर्णय घेणार का? आणि एक शेवटचं, 100 वर्षाहून जुनी आमच्या मुरुड तालुक्यामधील अंजुमन इस्लामची आयटीआय औद्योगिक त्या ठिकाणी प्रशिक्षण देणारी संस्था आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण निधीची उपलब्धता ह्या नाविन्यपूर्ण जे काही आपण नूतनीकरणाच्या संदर्भात घेतलेला आहे त्याच्यामध्ये खासगी सुद्धा संस्थेना काही मदत करणार का?
खाली माझ्या विभागावरती अर्थसंकल्पातल्या विभागाच्या चर्चेवरती माझ्या विभागाची चर्चा सुरू आहे त्यामुळे आपण जर नंबरची झाली ना नाही पाच नंबरची पाच नंबरची पाच नंबरची सदस्य नाही आहे त्याच्यामुळे लक्षवेधी आपण पुढे ढकलतोय ठीक आहे अध्यक्ष जी ने जो प्रश्न विचार ला माननीय अध्यक्ष महोदय मैं किसी पर कमेंट नहीं करना चाहता हूं आपने आईटीआई के नूतनीकरण के बारे में प्रश्न किया अभी माननीय अध्यक्ष महोदय आपने प्रश्न किया इसलिए मैं जवाब दे रहा हूं बाकी मैं नहीं ये कहना चाह रहा था 800 करोड़ रुपए केंद्र सरकार ने भेजे आईटीआई के नूतनीकरण के लिए कितने साल पड़े रहे अपने पास में चार तीन साल तक अपने पास में ऐसे ही पड़े रहे वो अब हम यूज कर रहे हैं आप रिकॉर्ड निकाल के आपको बताता हूँ उसके बाद हमने 400 करोड़ ऐड किए और माननीय अध्यक्ष महोदय नहीं आप अपनी अपने ये ढाई साल के पीरियड की बात है माननीय अध्यक्ष महोदय मैं आपने पूछा नूतनीकरण का इसके लिए मैं आपको बताता हूँ 800 करोड़ रुपए ढाई तीन साल तक ऐसे ही पड़े रहे माननीय अध्यक्ष महोदय दूसरा आपने बोला कि नए प्रशिक्षण कोर्सेज के बारे में अपन ने आईटीआई में माननीय सभापति महोदय अपन ने एक सब 519 आईटीआई में एक कंपेन चलाया और जितने विद्यार्थी थे एक्स विद्यार्थी थे टीचर थे वहां पे इंडस्ट्रीज वाले थे उनसे पूछा कि आपको कौन से कोर्सेज चाहिए 1,29,380 लोगों ने उसमें हिस्सा लिया और हर आईटीआई के लिए अपन ने 10 नए कोर्सेज नक्की किए तो माननीय अध्यक्ष महोदय ये सारा इसके अलावा कौशल्य प्रशिक्षण माध्यम से प्रमोद महाजन कौशल विकास योजना जूनी योजना है उसमें 2,65,000 उम्मीदवारों को प्रशिक्षण में प्लेसमेंट करने को हमने काम अपना पूरा हुआ है आपने जो अंजुमन इस्लाम का बोला उसके बारे में आप डिटेल दीजिए यदि कानून में बैठता होगा तो जरूर इसके बारे में अपन करेंगे सन्माननीय मंत्री महोदय आमचा हात वर होता तुम्ही उभे राहिलाय थांबा पाच मिनिट मॅडम मला कधीतरी बोलायचं नाही देणार आहे देणार 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 सतीश चव्हाण बोला चला देते ना सगळ्यांना देते बोलायला चला फक्त थोडक्या थोडक्यात उत्तर आणि भाषण फार चांगलं केलं साहेब आपण धन्यवाद आपण माहिती पण दिली आमच्या आशा पल्लवित झाल्या प्रचंड कौतुक आकडेवारी अशी दिली 16,55,000 नोकरीस लागलेल्या उमेदवार संख्या 6,98,000 म्हणजे बेरोजगारांना नोकरी लागण्याचे प्रमाण 42% आहे परंतु हे फक्त नोंदणी झालेले ज्यांचा त्या सेवा आयोजन कार्यालयावरचा विश्वासच उडालाय सगळ्यांचा फक्त मराठवाड्यामध्ये दरवर्षी 5,00,000 पदवीधर तयार होतात बरोबर आहे हे पण चित्र आपल्याला बदलायला पाहिजे हे पण चित्र आपल्याला बदलायला पाहिजे यावेळेस आपण घोषणा केली 500 रुरल स्किल डेव्हलपमेंट सेंटर फक्त त्याच्यावर बोलतो आपण असं सांगितलं जे स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारणार आहे त्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर देणार आपण त्याला टीचर देणार और टीचर शहरात मिळत नाही सर ते खेड्यात कुठून मिळणार ते पांढरे हाती होऊन जातील परत त्याचा परत फेरविचार करा आपण आणि ग्रामपंचायत देऊन काहीच उपयोग नाही आपण अजून एक सांगितलं एकच मिनिट प्रश्न विचारा बाकी अशा अशा काही कंपन्या आहेत की 20,000 रोजगार देतात माझा पहिला प्रश्न असा आहे अशा कुठल्या कंपन्या येणाऱ्या काळात येणार जे 20,000 हे रोजगार देणार आहे आणि कुठे येणार याची एक माहिती द्या आणि नंबर 2 जो मूळ प्रश्न अभिजित वंजारीने विचारलाय तो बाजूलाच राहिला ताई की भत्ता पाहिजे आम्हाला तुम्ही बाकीची भाषण नंतर द्या ना बेरोजगार भत्त्याविषयी शासनाची भूमिका आपण स्पष्ट करावी त्यांनी 10,000 मागितलं भाईने 5,000 सांगितलं आम्ही 5,000 टचबे करून टाकू आपण नाही नाही सर एकच मिनिट तो भत्ता आपण 5,000 करणार का तो भत्ता याच्यासाठी पाहिजे साहेब त्यांना तुम्ही प्रश्न विचारावं हा भत्ता फक्त एसटीच्या भाड्यासाठी आणि ह्या ज्या कंपन्या उघडल्यात ना आपण रिक्रुटमेंटच्या 1,000 रुपये एक परीक्षा घेतात ते महिन्याला एक परीक्षा आणि 1-2,000 रुपये जातात त्यांचे ह्याच्यासाठी हा भत्ता आवश्यक आहे हा भत्ता आपण देणार काय माननीय सभापति महोदय बेरोजगारी भत्ताचा आता काही असा प्रस्ताव आपल्याकडे विचाराधीन नाही आहे तरी पण आज आपण सुचवला त्याबद्दल मी मंत्रिमंडळामध्ये नक्की चर्चा करू ते मोठा प्रश्न आहे साधारणतया एक आपण मोठा मोठी काढला होता मध्ये महिलासाठी आपण प्रयत्न केला होता तो 2,000 करोड रुपयाचा पर इयरली वार्षिकचा आपला ते बजेट तिथे येतं पूर्ण ज्याला मार ते आपण पंजाबमध्ये ते देता त्यांचा बजेट 9,000 करोड रुपीज पर इयरचा त्यांचा बजेट आहे आपण ते तरी पण ते आपण सर्व सुचवलं आपण ते प्रस्ताव तयार करू त्याशिवाय आपण ते
विचारला ते 20,000 नोकरीचा 20,000 नोकरीचा मी माझा म्हणणं होता की naukri.com अशी संस्था वाते लोकांचे नोकऱ्यांच्यासाठी ते इंटरव्ह्यू घेता आणि ते त्यांना प्लेसमेंट करून देता, ते स्वतः रोजगार देत नाही, ते प्लेसमेंट एजन्सी आहे, तो ते पैसा घेता, मोठा पैसा घेता आणि ते प्लेसमेंट एजन्सी आपला आपला जे संस्था आहे त्यांचे कॉम्पिटिशन मध्ये ते आहे आणि ते फार सक्सेसफुल आहे, आपण सक्सेसफुल नाही त्याबद्दल, म्हणून आपण ते आपला सर्व रिनोव्हेट करत आहे. तर माननीय अध्यक्ष महोदय, साधारणत मी सर्व प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, तरी पण हे मान्य करावं लागेल की ते आपले रजिस्टर्ड नोंदणीकृत बेरोजगार आहे, त्याशिवाय पण बेरोजगारांची संख्या फार मोठी आहे, त्यासाठी आपण ते स्किल सेंटरमध्ये आपण परत एक वेळा सांगतो, एक वेळा होऊ द्या. ते आपले एक आमची एक संस्था आहे, ते पूर्ण देशामध्ये एकल विद्यालय चालवता. एकल विद्यालयामध्ये काय, छोटा छोटा गावामध्ये फक्त एक टीचर जातो, तिचे लोकांना शिक्षण देतो, अतिशय चांगली रीते ते चाल आदिवासी इलाक्यामध्ये, हां पूर्ण आदिवासी इलाक्यामध्ये ते सक्सेसफुल आहे. आपण तर ते इथे फायनान्शियल सपोर्ट पण देणार आहे, आपल्याकडे जिल्हा परिषदेचे स्कूल आहे, आपल्याकडे ग्रामपंचायत भवन आहे, आपण तिथे करू द्या, एक वेळा प्रयत्न तरी करू द्या. आपण 28,000 ग्रामपंचायतने पत्र लिहित आहे की तुमच्या करायचं असेल का, तुमच्या सर्व सर्व पंचायतावर लेटर जाणार आहे 10 दिवसामध्ये, जो ते फर्स्ट 500 जे अप्लाय करतील त्यांना आपण स्किल सेंटर देऊ. त्याच्या फायनान्शियल जिम्मेदारी सर्व महाराष्ट्र सरकार माननीय एकनाथजी शिंदे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी बजेटमध्ये सांगितलं आहे, महाराष्ट्र सरकार ते उचलणार आहे. तारेकर थांबा, तुम्हाला देते बोलायला, शेवटी तुमची. सभापती महोदय, अत्यंत सकारात्मक उत्तर सन्माननीय मंत्री महोदय या ठिकाणी देत आहेत. नाही भाई, माझा चॅलेंज आहे, ते पर्यटन मंत्री झाल्यापासून आणि कौशल्य विकास त्यांनी जर काम केलं नसेल तर आपणही त्या ठिकाणीचा काम आहे ना. मी काय सांगतोय, मी अनेक वेळा गेलेलो आहे आणि त्या गोष्टी पुढे गेलेल्या आहेत. मी उगाच आपल्याला काय आमचे मंत्री आहेत म्हणून कौतुक करायचं म्हणून करत नाही, त्यामुळे भाई आपणही मान्य कराल ते. सभापती महोदय, माझा थोडा एक बेसिक प्रश्न या ठिकाणी आहे. मंत्री महोदय, आपण अर्थात ते करत असाल, प्रक्रिया असूही शकते की एखाद्या ठिकाणी इंडस्ट्री येणार असेल तर त्या इंडस्ट्रीमध्ये स्थानिक लोक टेक्निकल त्या वेळेत नसतात, तर आपण इंडस्ट्री कधी येणार आहे, समजा ही इंडस्ट्री आज येते 3 वर्षात पूर्ण होणार आहे, तर आपण 3 वर्षापूर्वी त्यांच्या रिक्वायरमेंट काय आहेत त्या अनुषंगाने ते कोर्सेस तिथल्या आयटीआयमध्ये द्या. बऱ्याचदा काय होतं, तिथे इंडस्ट्री येते परंतु तिथे आयटीआयमधले स्थानिक मुलं जे प्रशिक्षण घेतात ती रिक्वायरमेंट त्यांची नसते, ते मिसमॅच जे होतंय त्या संदर्भात आपण त्या ठिकाणी एक कमिटी करा की येणारा उद्योग कुठला आहे, त्याच्या रिक्वायरमेंट काय आहेत, त्या अनुषंगाने झोन डिसाइड करा आणि त्या त्या आयटीआय आहेत तिथे ते टेक्निकल प्रशिक्षण देण्यासंदर्भात एक स्वतंत्र आपण ऍक्शन प्लॅन करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि उद्योग खातं आणि आपलं खातं कौशल्य विकास असं ते समन्वयातनं एक चांगला कार्यक्रम केला तर तिथल्या तिथे रोजगार स्थानिकांना मिळू शकेल. त्याचं दुसऱ्या जिल्ह्यातनं आणावं लागतं, परराज्यातनं आणावं लागतं, तर या संदर्भात आपण काय करणार का? माननीय सभापती महोदय, माननीय प्रवीण दरेकरजींनी अतिशय चांगली सूचना दिली, आपण ते नक्की करणार आहे. उदाहरणार्थ आपण नवी मुंबईमध्ये जे नवीन एअरपोर्ट येत आहे त्याने आपण संपर्क केला आहे आणि तिथे आपण एअरपोर्टसाठी काय काय पर्टिक्युलर स्किल लागतात ते आपण स्किल सेंटर तिथे उभं आहे. पण आपली सूचना अतिशय चांगली आहे, आपण उद्योग विभाग बरोबर सामंजस्य करून तिथे काय करू शकता आपण नक्की करू. सन्माननीय सचिन अहिर, दरेकरजींनी माझा प्रश्न इकडनं ऐकला दिसलाय वाटते म्हणून तुम्ही मांडल्याबद्दल असं ज्यावेळी मंत्री व्हाल त्यावेळी भावना लक्षात ठेवा. सभापती महोदय, म्हणून मी रिपीटेशन करत नाही कारण माझा जो प्रश्न होता आणि मी राज्याचा राज्य उद्योग राज्यमंत्री असताना मंत्री महोदयांना फक्त माहिती देतो. शेंद्रेला हा प्रयोग पण आपण केलं की आपण MIDC मध्येच ITI आपण स्थापन करायची आणि त्याला लागणारा इन अँटिसिपेशन प्लॉट अलॉटमेंट देत असताना कुठची इंडस्ट्री येणार आहे त्या हिशेबाची ग्रेड्स तयार करायची आणि तिकडे आपण देण्याचं काम करायचं, तर आपण त्याचा उत्तर दिलेलं आहे. एवढंच माझं म्हणणं आहे की आज एम्प्लॉयमेंट एक्सचेंज बंद झालेलं आहे. तुम्ही आता स्वतः सांगताय naukri.com हे तर मला वाटते आपण प्रोपोगंडा पण करता कामा नये कारण आपल्याबद्दलची जी विश्वासार्हता आहे वेगळी आहे. राज्य सरकारकडे नोंदणी केल्यानंतर इकडनं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, एक काळ असा होता की एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मधून जर फक्त पत्र आला तरी देखील घरामध्ये एक आनंद उत्सव व्हायचं ही एक त्यावेळीची एक वेळ होती. आज दुर्दैवाने ती आपल्याला पाहायला मिळत नाही. आपल्याबद्दल आम्हाला अजून आत्मविश्वास आहे कारण आपण सक्षम मंत्री आहात आणि आता आपण सांगितलं पण निधीची पण काय अडचण नाही आहे.
अग्रीपाड्याची आपण आयटीआय बघितलं तर ती कधी कोसळे असं माहित नाही. सीताराम मिल कंपाउंड मध्ये जे आमच्याच मतदारसंघामध्ये मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर मी माझ्या निधीतून तिकडे अत्याधुनिक करण्यासाठी आमदार निधीचा पण फंड आपण दिला होता, परंतु आजही झाली नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की ते करणार का. आणि महत्त्वाची गोष्ट जी आहे की ही एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ही परत रिवाईव्ह करावी लागणार आहे, कारण लोकांची फसवणूक होते, पैसे घेऊन करतायत मोठमोठे जे आमच्याकडे पण येतात ना जॉब फेअर म्हणून करतात, लोकांचे अर्ज घेतात, एक महिन्यानंतर त्याला बोलवतात आणि नंतर त्याला पैसे घेऊन ती एजन्सी कुठे असते दिसत नाही. आणि म्हणून हे रिवाईव्ह आपण करणार का. माननीय सभापती महोदय, माननीय सचिनभाऊ अहिरने जे प्रश्न विचारले, जी सूचना दिली, दोघेही मान्य आहे. आपण एम्प्लॉयमेंट एक्सचेंजने नक्की आपण ते रिवाईव्ह करू, त्यांचे सर्व ते काय इम्प्रूव्हमेंट करायचे करू, ते आपले नेक्स्ट सेशनमध्ये आपला सध्या पटवर रखू की आपण एम्प्लॉयमेंटमध्ये काय काय नवीन केलं, जे काय आपलं पण कोणाच्याकडे काही सूचना असेल तर मला कधी द्या, आपण नक्की ऍक्सेप्ट करू. ठीक आहे, सन्माननीय सरनाईक. सन्माननीय सभापती महोदय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अनेक वर्षापासून काम करत असलेल्या अनुभवी तासिका तत्वावरील शिल्प निदेशकांना नोकरी सुरक्षा मिळत नाही. त्यांना 15-18-20 वर्षाचा त्या तासिका तत्वाचा अनुभव आहे, यांना आपण या ITI मध्ये सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी काय करणार आहेत असा माझा प्रश्न आहे. यांचा मानधन भत्ता वाढून देण्यात येणार आहेत का. माननीय अध्यक्ष महोदय, मी माननीय सदस्याकडे माहिती घेऊ काय करायचं ते. ऍक्च्युली काय प्रश्न मला कळला नाही, ते जे काय सॉल्युशन असेल तरी पण मी आता ते आपल्याकडे जे विषय मलाकडे मान करून आपली फक्त जानकारीसाठी ITI मुलासाठी पूर्वी आपण प्रत्येक मुलांना 50 रुपया प्रति महा देत होते. आता नवीन सरकार आल्यानंतर माननीय एकनाथराजी शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रत्येक मुलासाठी 50 रुपयाची वाढ करून 500 रुपया प्रति महिन्याची वाढ केलेली आहे. सभापती महोदय, या ठिकाणी लक्षवेधीच्या माध्यमातून शासनाकडनं येणारं जे उत्तर आहे ते मला तसं अपेक्षित होतं, पण ती चर्चा दुसरीकडेच गेली. खरं म्हणजे इथे वारंवार ITIचा आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटरचा उल्लेख वारंवार झाला. मंत्री कुठे, त्या जगामध्ये किंवा राज्यामध्ये काय फक्त ITI शिकणारेच पोरं आहेत का. मंत्री कुठे, त्या ठिकाणी इंजिनियर झालेले पोरं, BA झालेले, BCom झालेले, BSc झालेले, MCom झालेले, MA झालेले, MSc झालेले, बाकीचे कोर्सेस झालेले हे विद्यार्थी कुठे जाणार. यांचाही रोजगाराचा प्रश्न आहे, त्या बाबतीमध्ये कोणी बोलायला तयार नाही. आपण जर विचार केला सर्वसाधारणपणे तर MBBS झाले आणि चार्टर्ड अकाउंटंट जे पास होतात ICW ची परीक्षा दिल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये जी स्कारसिटी आजही नाही आहे ते जर सोडलं तर 98-99% बाकीच्या अभ्यासक्रमामध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी सर्व क्षेत्रामध्ये बेरोजगार आहे. तर त्या बेरोजगारी विषयी मला या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहे. आपके काम करणे के उस पर मेरा कोई भी संदेह नहीं है. आदरणीय मंगल प्रभात लोढ़ा साहब, आप अच्छा काम कर रहे हैं, आपको बहुत बहुत धन्यवाद. लेकिन मेरा स्पेसिफिक सवाल सभापति महोदय के माध्यम से यह है कि हमारे राज्य में जिस प्रकार से बेरोजगारी दिन ब दिन बढ़ती जा रही है तो वो पदवीधर बेरोजगारों को और गैर पदवीधर बेरोजगारों को आप उनको हर महीने निर्वाह भत्ता 5000 रुपए महीना देंगे क्या. यह मेरा सवाल है और उसी आशय में उस प्रकार का विधेयक आप इस सेशन में टेबल करेंगे क्या. माननीय सभापति महोदय, माननीय सदस्य बंजारी साहब ने जो प्रश्न विचारला ते मैं पूर्वी पण त्यांचा जवाब दिला होता. आता आज की घडीला महाराष्ट्र सरकार के समोर असा काही प्रस्ताव नहीं है, तरी पण ते पूर्वी होता 1000 रुपया प्रस्ताव, ते पण आपण नंतर बंद केला. अजून ते आज जे चर्चा झाली आहे त्यामध्ये जे काही प्रस्ताव करू शकता ते पण नक्की तयार करू. आणि आपला जे प्रश्न आहे की फक्त ITI ने स्किल सेंटर शिवाय पण बेरोजगार असता स्टुडंट सत्य आहे, तरी पण जसा ITI ने स्किल सेंटर शिवाय रोजगारचे संधी आहे तसेच स्किल रोजगार डिपार्टमेंट शिवाय ते उद्योग डिपार्टमेंट पण आहे. ते उद्योग सर्व ते बघता माझ्या जे माझ्या कामामध्ये जे काय आहे मी ते सर्व सांगितलं. त्याशिवाय उद्योगासाठी सरकार काय काय करत आहे आपण एक वेगळी लक्षवेधी इथे मांडा, ते माननीय उद्योग मंत्री त्यांचा जवाब देतील.